हे देखील असतील. त्याचबरोबर संजय पाटील साहेब देखील असतील. तर या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस समारंभ होणार आहे. त्याचबरोबर हनुमान गोवारी तुम्हाला देखील विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तर विनंती करूया आपण रायगड जिल्हा अध्यक्ष आरपीआयचे तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक त्याचबरोबर कामोठेचे विद्यमान नगरसेवक भाई जगदीश गायकवाड यांना विनंती करतोय आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करावं. खरं म्हणजे जे निवेदक आहेत ज्यांनी इथे कामोठे केली त्यांना या स्टेजवर बोलवतो. ज्यांनी निवेदन केलेलं आहे त्यांना इकडे बोलवतो आहे. कारण अर्धा काम खर तर आपण केलेलं आहे आणि जे आयोजक आहेत त्या आयोजकांना बालाजी ग्रुप आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देईन. आणि ज्यांनी कॉमेंट्री ही या यशाच्या गमकातला सगळ्यात मोठा मानबिंदू आहे आणि मला वाटतं विजय चिपलेकर साहेबांना सांगेन की जे कॉमेंट्री करतात त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे, स्वागत केला पाहिजे. कारण आज या ठिकाणी मला खूप आनंद वाटला की ग्रामीणमध्ये माझा पारगाव दापोली संघ म्हणजे रायगड हा आज एक नंबरला आलेला आहे. जरी अनेक गावातली तरुण असले, क्रिकेटर असले, तरी त्यांनी आमच्या रायगडचं नाव हे भूषणावर केलेलं आहे. म्हणून या दापोली संघाला मनापासून धन्यवाद देईन. जोरदार टाळ्यांच्या गजरात दापोली संघाचा स्वागत करेन. भले त्यांचे कर्णधार या ठिकाणी त्यांना मी पाचारण करेन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि वाघबिल ठाणे या ठिकाणी तरी त्यांचा पराजय झाला असला तरी ते ग्रामीण मधलेच आहेत. म्हणून वाघबिलच्या संघाचं देखील मनापासून स्वागत करीन. कारण ग्रामीण जी मुलं ही आता कुठेतरी त्यांना स्थान मिळायला लागलेलं आहे वाघेलकर साहेब. आणि ते अत्यंत चांगल्या दर्जेदार खेळत आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगेन की आपण युट्यूबवर पाहत असाल तर आज बालाजी ग्रुपच्या माध्यमातून खर तर 18 ते 20 हजार लोक ऑनलाईन हा आपल्याला घरात बसून पाहत आहेत, ऑनलाईन पाहत आहेत. आणि म्हणून या युट्यूबच्या माध्यमातून आपण प्रत्येकाच्या घरात पोहोचलेला आहात. मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन. ते जे आज या ठिकाणी क्रिकेट पाहतात, क्रिकेट तर वर्ल्ड मध्ये चाललेला आहे. आमच्याकडे कबड्डी, खो खो आणि कुस्ती चालायची. आता तुमच्या राज्यात क्रिकेट चालतो, क्रिकेटलाही मी धन्यवाद एवढाच देईन. डॉक्टर साहेब आमच्याकडे डॉक्टर अगलावे आहे, विजयनवारे पण आपल्याकडे आहे. फेसबुक वरती आपण संबंध आज 18,000 क्रॉस केलं आणि म्हणून मी धन्यवाद देईन. जे फेसबुक ऑपरेटर आहेत त्यांच्या सगळ्या टीमला, युट्यूबला, फेसबुकला, त्याचप्रमाणे ज्याच्याकडे प्रत्येकाकडे ग्रुप आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देईन की आपण हे सगळं लाईव्ह प्रक्षेपण केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देईन. आमदार प्रशांतदा ठाकूरांच्या नावाने हे चषक ऑल महाराष्ट्र सीएम चषक चालू आहे आणि दादांच्या नावाने आमचे विजय चिपलेकर आणि बालाजी ग्रुपचे सगळे सहकारी यांना मनापासून धन्यवाद देईन. आजच माझ्या दापोली पारगावाने आमचा सन्मान, रायगडचा मान उंचावली. पुन्हा या रायगडच्या दापोली संघाला मनापासून तीव्र अभिनंदन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय रायगड. धन्यवाद साहेब, आपण इथे उपस्थित झालात मेगा फायनल पाहण्यासाठी. आणि या मेगा फायनल मध्ये आपण प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्याचबरोबर प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. प्रेक्षक देखील आपण पाहिलं तर आपलं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं गेलं. नक्कीच लगेचच आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. तर आपण पाहिलं 8 संघ होते ओपनचे, त्या ओपनच्या 8 संघामध्ये सेव्ह स्पोर्ट दापोली संघानं प्रथम क्रमांक पटकावले. तर द्वितीय क्रमांक आपण पाहिला मेगा वाघबिळ ठाण्याचा संघ द्वितीय पारितोषिक घेणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि मॅन ऑफ द सिरीज हे देखील इथं पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे.
तर बोलूया बक्षीस समारंभाकडे. आपण पाहतोय व्यासपीठावर अनेक पाहुणे आपण मान्यवरांच्या शुभाशय स्पर्धेचं बक्षीस वितरण होत आहे. स्पर्धेमध्ये शेवटच्या मॅच साठी फायनलच्या मॅच साठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय. नो डाऊट ज्यानं 15 चेंडू मध्ये 18 चेंडू मध्ये 56 धावांची भारदार खेळी केली, 50 लगावली, पहिला फलंदाज ठरलाय 50 लगावणारा तो श्रेयस इंदुलकर यायचं. आपण तर विनंती करतोय रमेश पात्रे आणि रमेश पात्रे यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभेच्छा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार द्यायचा आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या स्पर्धेमधील असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वाघवीळ संघाचा ज्याने 4 झेल पकडल्या तो ठरला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. प्रितेश यायचे आपण. तर सचिन पेटकर आणि त्यांचा ग्रुप यांना विनंती करतोय आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण साठी पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचंय. या प्रवीण सर्वजण मयूर चिपळेकर असतील, सचिन पेटकर असतील, प्रवीण गायकर असेल, श्रीकांत तांबडे असतील, त्यानंतर या पुढे. खरोखरच प्रितेशनं एक जी झेल पकडली आणि त्या झेल नंतर तो संघ मागे वळून पडला नाही तो मेगा वाघवीळ संघ. या प्रितेशच्या नावानं मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. मी विनंती करेन ऍडव्होकेट धनराज टोकळे यांना की आपण आपल्या शुभाशय पुरस्कार प्रदान करायचे आहे. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्यानं 3 सामन्यामध्ये 3 षटकं फेकली आणि 4 सफलता मिळवल्या तो उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. स्वेक्सफोर्ड दापोली संघाचा मुकेश दास यायचा आपण. तर विनंती करतोय ऍडव्होकेट धनराज टोकडे साहेबांना की आपण आपले शुभ असते हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. तर एक टी शर्ट घेऊन जायचं आपण कारण टी शर्ट आमच्या अकॅडमीतून तुम्हाला मिळाली आहे. एस एस स्पोर्ट अकॅडमी यांच्या वतीनं एक टी शर्ट प्रदान केली आहे. ते स्पॉन्सर्ड आहेत आमचे सुनील सरगल आणि हनुमंत गुवारी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकासाठी आणि सिरीजसाठी. त्याचबरोबर उत्कृष्ट उत्कृष्ट फलंदाज तर विनंती असेल संजय पाटील साहेबांना की आपण उत्कृष्ट फलंदाजचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्यानं टोटल 3 मॅच मध्ये 6 चौकार आणि 2 सिक्स लगावले, टोटल 50 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या तो उत्कृष्ट फलंदाज मेगा वाघवीळ संघाचा केतन पाटील यायचा. केतन पाटील तर हनुमंत गुवारी यांना विनंती करतोय की आपण टी शर्ट प्रदान करायचं आहे. खरंच क्रिकेटरांवर किती प्रेम आहे हे आपण पाहतोय. हनुमंत दादा गुवारी आणि एस एस स्पोर्ट अकॅडमीचे सुनील सरगल यांच्याकडून एक टी शर्ट
आणि ट्रॉफी प्रदान करतोय केतन पाटील साठी उत्कृष्ट फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करेन डॉक्टर आगलावे आणि नानू वाघे, त्याचबरोबर विजय चिपळेकर आणि रमेश म्हात्रे, त्याचबरोबर राजेश गायकर, हे सर्व शिलेदार यांना विनंती करतोय द्वितीय पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे. तर ट्रॉफी घेऊन जायचं आहे आपण आमदार साहेबांच्या बॅनर जवळ. रोख रक्कम 50,000 रुपये आणि ऐश्वर्याला लाजवेल अशी चमचमाती ट्रॉफी. द्वितीय क्रमांक पटकावलाय मेघा वाघबिल संघ नायक आणि मेघनाथ गोंधळी. आपण यायचंय ट्रॉफी घेण्यासाठी. नक्कीच मेगा वाघबिल संघाचे संघनायक, त्याचबरोबर पॅकर्स, त्यानंतर सर्व क्रिकेट खेळाडू आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक आपल्या हातामध्ये सुपूर करताना आमचे आयोजक शिलेदार यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान केली आहे. त्यानंतर विनंती करेन एक मिनिट थांबायचं एक मिनिट एक मिनिट तर विनंती करतोय मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय हनुमान गोवारी आणि पार्किंग बॉईज. हनुमान गोवारी आणि पार्किंग बॉईज आपण सर्वांनी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार द्यायचा आहे. चला पार्किंग बॉईजचे सर्व शिलेदार गौरव चिपळेकर असतील, आशिष असेल, बाळू शेडगे असतील, चला यायचं पुढं. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय आपल्या फलंदाजीच्या जोरावर अक्षरशः गोलंदाजांना नाचवलं तो फलंदाज ठरलाय. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी 3 मॅच मध्ये 7 चौकार 5 षटकार 34 चेंडूचा सामना केला आणि 76 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आणि त्या खेळीच्या जोरावर मेगा फायनल जिंकला तो श्रेयस इंदुलकर नवघरचा ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा बादशाह. यायचा नाही श्रेयस इंदुलकर. तर विनंती करेन सर्व शिलेदारांना की आपण आपले शुभ हस्ते एसएस फोर्ट अकॅडमीचे सर्वे सर्व आपण पाहतोय हनुमान गोवारी यांच्याकडून एक टी शर्ट, मॅन ऑफ द सिरीजची चमचमाती ट्रॉफी आणि त्यानंतर मेगा फायनल विनर संघ सिक्स फोर्ट दापोली. रायगडचा संघ आपण पाहतोय, त्या संघाला विनंती करतोय, त्यांच्या पॅकर्सला विनंती करतोय की आपण पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. तर रायगड जिल्हा अध्यक्ष आरपीआयचे कामोठे वासियातील जगदीश भाई गायकवाड नगरसेवक यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण होतोय. तर विनंती आहे भाई जगदीश गायकवाड यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. निलेश परदेशी आला असेल, खरोखरच प्रथम पारितोषिक आपण पाहिलं मेगा वाघबिल नंतर प्रथम पारितोषिक आपण पाहिलं. तर स्वेत फोर्ट दापोली संघाना ह्या आमदार चषकावर आपला दबदबा निर्माण केलाय. बेस्ट ऑफ लक
चेक स्पोर्ट दापोली संघ आणि बक्षीस वितरण बक्षीस वितरण कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Ya, pala.